कार्यातून जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणारा रस्ता खड्डेयुक्त झाला आहे. कोकणातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना असं वाटतं प्रवाशांचे स्वागत जणू खड्डेच करतायत. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खड्डेमुक्त महाराष्ट्राचा दावा फोल गेला असल्याचा आज स्पष्ट होईल. आज आम्ही आपल्याला एखाद्या रस्त्याची दुरावस्था काय असते ते दाखवणार आहोत. पहा एमकेएनचा हा खड्डा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्रात एकही खड्डा शिल्लक राहणार नाही असं अनेक वेळा अनेक ठिकाणी घोषणा करत दावा केला. मात्र चिपळूण मरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून ते कराड पर्यंत असणारा 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार खड्ड्यात गेले असल्याची आणि वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास नशिबी आल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिल्या. काय सांगाल या रस्त्याच्या बाबतीत? गेली बरीच वर्ष हा रस्त्याचं का असंच चालू असतं. तिथं कायम पावसाळ्यात तिथं खड्डे पडलेले असतात आणि आम्ही टू व्हीलरवाल्यांना येता आता खूपच त्रास होतो. एखादी गाडी ओव्हरटेक करताना भीती वाटते. रात्रीचा प्रवास करताना तर काही वेळा असंही होतं की चुकून एखाद्या खड्ड्यात पुढचं चाक जाऊन आपण एखाद्या गाडी खाली येऊ ह्याची भीती असते. त्यामुळे इथून येत असताना खूप त्रास होतो. बांधकाम विभाग मात्र याच्याकडे लक्ष देतो. बांधकाम विभाग ह्याच्याकडे आजपर्यंत कधी लोकप्रतिनिधींनी काय लक्ष का देत नाही तिकडे? आता लोकप्रतिनिधींनी फेऱ्या मारतात तिथे पाहतात पण त्यांनाच विचारायला हवं की बाबा हा रस्ता का होत नाहीये. वास्तविक हा रस्ता गाड्यांचा की घोड्यांचा हा सवाल या निमित्तानं इकडे उपस्थित होतोय. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील हद्दीतून तब्बल 100 किलोमीटर रस्ता हा पूर्ण मोठ्या खड्ड्यात समाविष्ट झालाय. या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर रोज होणारे छोटे मोठे अपघात याला नेमकं जबाबदार कोण असा सवाल आता वाहन चालकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. पहा काय झाली आहे या रस्त्यांची दुरावस्था. रस्त्यांची अगदी चाळण झालीय. रस्त्यात नजर जाईल तिथपर्यंत खड्डेच खड्डे दिसत आहेत. रस्त्यात खड्डा नाही तर खड्ड्यात रस्ता असल्याचं दिसतंय. बघा या रस्त्यांवर अपघात होऊन अपंगत्व आलेल्यांना जबाबदार कोण? काय करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय? मंत्री साहेब हेच आहे का आपले खड्डे मुक्त अभियान? जरा नीट पहा कशी झाली आहे या रस्त्यांची चाळण, कशी झाली आहे या रस्त्यांची अवस्था जरा नीट पहा. 80 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेल्याचं चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? सातारा जिल्ह्यातील कोकण मार्केट प्रवेशद्वार असणारा कराड चिपळूण रस्ता खड्डेयुक्त झालाय. या ठिकाणचा रस्ता असून वळंबा नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी. सातारा जिल्ह्याचा प्रवेशद्वार म्हणून समजला जाणाऱ्या कराड चिपळूण रस्त्याची दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. एकंदरीतच चिपळूण मार्ग कोकणातून ज्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो त्याच वेळी या सातारा जिल्ह्यात ह्या प्रवेशद्वाराच्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती अत्यंत दयनीय आहे. इथल्या हा तब्बल सातारापर्यंत जा म्हणजे एकंदरीत चिपळूण ते कराड हा जो रस्ता आहे तब्बल 60 ते 65 किलोमीटर अंतराचा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कोट्यवधी खड्डे पडलेले आहेत. मात्र बांधकाम विभाग सातारा जिल्ह्याचं बांधकाम विभाग मात्र या सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर अद्याप आजपर्यंत लक्ष दिलं गेलेलं नाही. दरवर्षी पावसाळा येतो दरवर्षी कोट्यवधी खड्ड्यामध्ये वाढ होते मात्र अद्याप बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. आपण पाहू शकतो की चंद्रावर ज्या पद्धतीनं विवर आहेत त्याच पद्धतीनं सातारच्या या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीनं खड्ड्यातनी माखलेला असा रस्ता मोठ्या मोठ्या कमीत कमी गुडघ्या एवढे मोठे मोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. आणि या रस्त्यांबाबत चालकांशी थेट संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी. पाहुयात चालकांची काय प्रतिक्रिया आहे. नक्की आपल्या काय आपल्या काय प्रतिक्रिया काय सांगाल? प्रतिक्रिया द्यायची तर रोज याच्यातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन अक्षरशः प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा बांधकाम खात्याचे लोक येतात त्यात माती कडेची माती खोदतात आणि त्यात टाकतात. मग हे खड्डे परवडले की ती माती परवडली अशी परिस्थिती होते काही काही वेळेला रस्त्याची. तुमची काय मागणी आहे?
काय मागणी लोकप्रतिनिधींकडून मागणी या रस्त्याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर येणारी विधानसभा आहे आता काय त्यांनी याच्याकडे सगळ्यांनी लोकांसाठी जर लोक जर तुम्हाला एवढं निवडून देत असतील तर लोकांच्या मूलभूत हक्कासाठी तर तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजेत ना नक्कीच. या सातारा जिल्ह्यातला हा जो पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये हा विभाग येतो सातारा जिल्ह्याचा प्रवेशद्वार आहे आणि या सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी युती शासनाचे विद्यमान आमदार आहेत. युतीचेच आमदार इथं आहेत. शंभूराजे देसाई आहेत. शंभूराजे देसाईंच्या मतदारसंघामधला हा रस्ता आहे. सातारा जिल्ह्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर रस्ता विद्यमान आमदारांनी करावा. लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये लक्ष घालून हा रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी वाहन चालकांची आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता वाहनांसाठी आणि रोजच्या वाहन चालकांसाठी हा रस्ता व्यवस्थित व्हावा अशी मागणी या वाहन चालकांकडून करत आहे. कॅमेरामन शुभमसह इम्तियाज मुजावर, MKN न्यूज मराठी, सातारा.